काय लागली का काल चांगली झोप? अय्याजी मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. अरे गुड मॉर्निंग तरी म्हण. डोंट बी सो रूड. आय एम नॉट बीइंग रूड, पण मी आता नॉर्मल बोलण्याच्या मनस्थितीत नाही. काय झालंय? आश्रमातून घरी आल्यापासून मी हा विचार करतो. कसला? अय्याजी या पाच जणी माझं दुसरं लग्न ठरवण्याचा प्रयत्न करत होत्या. अय्याजी तू तू गप्प काय तू तू बोल ना. म्हणजे जान्हवीने मला हे सांगितलं ना तेव्हा मला असं वाटलं की जान्हवीचा काहीतरी गैरसमज झाला. पण अगं जान्हवीला कोणी आनंदानं रिसीव्ह सुद्धा केलं नाही. मला ते खूप लागलं गं. अगं आपण घरी आलेल्या पाहुण्याचा सुद्धा आदरातिथ्य करतो, आनंदानं स्वागत करतो त्याचं. जान्हवी तर या घरची सून आहे. मान्य आहे मला की बेबी अख्तेला जान्हवीविषयी काहीतरी इश्यूज आहेत जे अजून सॉर्ट आउट झाले नाही आहेत, पण म्हणून घरी आलेल्या माणसाचा असा आपण अपमान करतो का? बरोबर आहे तुझं. हे बघ बेबी अख्तेला मला दुखवायचं नाहीये, रादर मला कोणालाच दुखवायचं नाही. मी ना आत्ता त्यांना जाऊन सांगेन की तुम्ही ज्याची वाट बघताय ना तो पाहुणा लवकरच घरी येणार आहे. सगळे गैरसमज दूर होते, सगळ्याच जणी जान्हवीला आपलंच करते. पण मला ना फक्त ह्या एका प्रश्नाचं उत्तर हवंय की खरंच ह्या सगळ्या जणी माझं दुसरं लग्न ठरवायचा प्रयत्न करत होत्या की हा फक्त जान्हवीचा एक गैरसमज. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर काय ठरणार आहे? सगळंच. म्हणजे? अगं म्हणजे ह्या सगळ्या जणी माझं दुसरं लग्न ठरवत असतील ह्याच्यावर खरंच माझा विश्वास नाहीये. रादर मला असं वाटतं की त्यांनी असं काही केलं नसेल. आणि तसं झालं असेल तर? ऐकत असं असेल तर? तर मग बेबी अख्तेनं माझ्या फोन मधून जान्हवीचा नंबर ब्लॉक करणं किंवा तिच्याविषयी सतत आगपाखड करणं याचे बरेच वेगळे अर्थ प्राप्त होतात. कसले? इंटेन्शन कळत ना. तुला काय वाटतं? मला असं वाटतं की बेबी अख्तेच्या मनात माझ्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार अजूनही आहे, तो गेलेला नाहीये. त्याबद्दल जान्हवी विषयी तिच्या मनात अजूनही राग आहे आणि ती पटकन इतक्या सहजासहजी कोणालाही माफ नाही करत, तिचा स्वभाव नाहीये तो. मनात जे येईल ते ती बोलून टाकते आणि जान्हवीच्या विषयी तिच्या मनात असलेला राग ते लपलेला नाही. पण हे सगळं सॉर्ट आउट करण्यासारखं आहे. पण जर ह्या पाच जणींनी माझं दुसरं लग्न जुळवण्याचा खरंच प्रयत्न केला असेल ना तर मात्र ह्या सगळ्या प्रकरणाला वेगळं स्वरूप येऊ शकतं. आईजी मला फक्त इतकंच हवंय की हा खरंच जान्हवीच्या मनातला एक गैरसमज आहे की ह्या पाच जणींनी खरंच असं काही केलं. कारण जेन्युइनली मला वाटतं की माझ्या अपरोक्ष ह्या पाच जणी असं काही नाही करत. सांग ना. त्यांनी तसं केलंय श्री. आई मी करू चहा? नको. श्रीला हवाय. मी केलाय माहित आहे. तो आई अजिंच्या खोलीत आहे, मी नेऊन देऊ? नको, तो येईल. रोजच येतो इथे चहा प्यायला. मला म्हणाला तो. काय? चहा घेऊन ये. तू किती दिवस राहणारस? ते म्हणजे आता आमचं जे ठरलंय ते मला बदलायचं नाहीये. जो काय तू आज आहेस उद्या नसशील, जे ठरलंय तेच बरं आहे. असं कसं करू शकता त्या बेबीच डोकं? तुला माहित होत कानावर आलं होत, पण एवढं सिरियस असेल असं वाटलं नव्हतं. पण म्हणजे हे सगळं सिरियस आहे.
तसंच दिसतंय. तू बोललीस बिबित्याशी? तिला बोलून काही कळणार नाही. या पुढे जे काही होईल त्यातून धडा घेईल ती. आणि बाकीच्यांचं काय? त्यांना बेबीचं म्हणणं पटलंय. काय झालं, कसला विचार करतोयस? मला कसं घेतलं काहीच माहित नाही. आपण तर सगळंच बोलतो ना ग एकमेकांशी. तोच या घरचा नियम मोडलाय बेबीने. माझा तर डिवोर्स ही झाला नव्हता आणि ह्या सगळ्यासाठी माझं दुसरं लग्न. आणि कोण कोण माझ्याशी लग्न करायला तयार होणार होतो? जगात मूर्खांची कमतरता नाहीये श्री. हाय जी, जान्हवी प्रेग्नंट आहे हे त्यांना माहित नाहीये. अगं पण जान्हवीनं केवढं केलंय त्यांच्यासाठी. विसरल्या त्या ते. नॉट फेअर. म्हणजे जान्हवी विषयी या सगळ्या जणींच्या मनात अजूनही आकस आहे. आहे खर. गेला माझा मूड गेला त्यांना बातमी सांगायचा. नकोच सांगूस. अगं पण मग काय? खाली लावारा सुकळतोय हे माहित असताना नात्याची इमारत बांधू नये वरती. हे असं किती दिवस लपवणार होत आपण? लपवायचं तर नाहीच, पण आपणही सांगायचं. त्यांना काय होईल? कधीतरी लावारासाचा उद्रेक होईल आणि मग सगळं शांत होईल. तेव्हा कदाचित त्यांना कळलं असेल किंवा त्यांना सांगण्याचा आनंद इच्छा तरी आपल्याला होईल. आईजी, जान्हवीला आता जपायला त्याआधी तिला विश्वासात घ्यायला हवं. मी बोलतो तुझ्या. जान्हवी मला चहा दे. आई पोहे खाशील ना? देते. जान्हवीने खाल्ले. अरे मला भूक नाहीये. कहा म्हणजे नाही आहे भूक. तुला देऊ का? नको. आता काय झालं? मला पण भूक नाही आहे. श्री खाऊन घे ना थोडस. नाही नको. आणि आपल्याला तसाही उशीर पण झालाय. पण आपल्याला आणि तुझ्या बाबांकडे पण जायचंय. चहा तरी. नको. बाबा काय चाललंय तुमचं?
जे मी या आधीच करायला हवं होता. कुठे जाणार आहात तुम्ही? कुठेही. या बाईपासून दूर. म्हणजे कुठे? पंढरपूरला जाईन, वृद्धाश्रमात जाईन, कुठेही जाईन. वृद्धाश्रमात? तुमचा मुलगा एवढा मोठा असताना तुम्ही वृद्धाश्रमात जाणार? लोक काय म्हणतील बाबा? अरे लोकांची पर्वा करत किती दिवस जगायचं? स्वतःच्या मुलाची तरी करा. तीच केली म्हणून इतकी वर्ष सोसत राहिलो. मग आता काय झालं? मला कळतंय पिंट्या, तुला हे सगळं सोसणं जरा अवघड आहे, पण माझ्या ताईला. बाबा माझं सोडा, ताईचा तरी विचार करा. अरे तिच्यासाठीच जगतोय मी. मग मला नाही आता सहन होत आहे सगळं. बाबा घर सोडणं हा काही उपाय आहे का त्यावर? घर सोडलं नाही तर हे जग सोडावं लागेल मला. जग सोडावं लागेल. आपण गाजराचा ज्यूस मागवूया. अरे तर मोसंबी ज्यूस मागवलायस ना. अग पण गाजरांनी बाळाचे डोळे खूप छान होतात. श्री मी रोज गाजर खाते. पण मग आपण मिल्कशेक मागवूया. अरे श्री हेच केवढं आलंय. अग तुला जाईल तेवढं खा ना, उरलेलं मी खाईन. अरे म्हणजे आपल्या दोघांना मिळून खूप जास्त होणार आहे. ए आपण दोघे कुठे? तिघ ना श्री. होत ना आता सुरू कर, उशीर होईल आपल्याला. हे बाय द वे, तिला काय आवडत खायला? काय झालं? काही नाही. मग तू असं का पाहिलंस माझ्याकडे सहजच? नाही नाही, काहीतरी आहे. काय? अरे खरच असं काही नाही. तरी जाऊ दे ना श्री. जान्हवी हे तू सांगणं टाळतेस म्हणजे त्या लुकचा काहीतरी वेगळा अर्थ होता. सांगते नंतर. नंतर नाही आता सांग. अरे प्लीज. काही नाही. काय? I'm so sorry. मी काही चुकीचं बोललो का? अरे यार जान्हवी, I'm so sorry. अगं म्हणजे आपल्या मुलीला खायला काय आवडतं, विशेष काय आवडतं असं फक्त विचारायचं होतं मला. अरे तुझं काही नाही रे श्री. मग कोणाचं? जो प्रश्न तू विचारलास ना तो खर तर. खर तर काय? तुझ्या किंवा माझ्या आईने विचारायला हवा होता. म्हणजे? म्हणजे असं विचारतात रे. काय? तू म्हणालास ना की बाळाला काय आवडत. हा बाळाला नाही, मी मुलीला काय आवडत असं विचारलं. हा म्हणजे तेच. तेच ते कस? मला मुलगीच हवी बर का? बर बाबा मुलीला. हा तर त्याच काय? असं विचारतात कि तुला काही खावस वाटतय का? कारण बाळाला जे आवडत ना ते आईला खावस वाटत. दोहाळे म्हणतो ना आपण ते. हे पण मग तुला हे कोणीच विचारलं नाही? नाही नाही, आईजीने विचारलं मला. बाकी कोणीच नाही? नाही म्हणजे तसं नाही. अरे आता तुझ्या घरी तर कुणाला माहितीच नाहीये ना. अगं पण मग तू का रडतीस का? मला वाटलं होतं आता सगळं चांगलं होईल. बाळाचं कोड कौतुक.
I'm sorry. It's okay. I'm really sorry. It's absolutely okay. तू माझं इमोशनल होणं फार मनावर नको घेऊस. म्हणजे डॉक्टर मला म्हणालेत की ह्या काळात असं होतं, म्हणजे मूड्स बदलतात, पटकन हळवायला होतं. हो कळलं मला, कळलं. हा एवढं करून माझ्या मुलीला खायला काय आवडतं हे सांगितलंच नाही तुम्हाला. आता असं काही नाहीये. दॅट्स इट. मग चला आता याच हसऱ्या चेहऱ्याने हे सगळं संपवायचं. एवढं सगळं सुरू. काय म्हणत होते? कोण? जे बाबा. काय म्हणत होते? कशाबद्दल? मगाशी काहीतरी गुलूगुलू चाललं होतं ना ते. काही नाही, मला माहितीये, पण त्यांना डायव्होर्स मिळणं एवढं सोपं नाहीये. निंबाळकरांनी सांगितलंय त्यांना, सगळं कळलंय मला, आणि त्यांना पण कळलंय कायदा पण बायकांच्या बाजूने असतो. एवढं सोपं नाहीये बायकोला सोडणं. अरे आयुष्य झिजवते बायको संसार करण्यासाठी, तिला टाकणं एवढं सोपं आहे का? हे काहीही करू शकणार नाही. आणि मी काही चोरी मारी केलेली नाही का, भानगडी केलेला नाही का, कोणाला मारहाण केली. डायव्होर्स मिळणार कसं आहे ना? न्याय देवतेने कितीही डोळ्यावर पट्टी जरी बांधलेली असली ना तरी तिला दिसत. उगाच नाही देवता म्हणत तिला. आणि किती जरी डोकेफोड केली ना तरी यांची माझ्यापासून काही सुटका नाही. अरे काय झालं, काय झालं, काय मग असं पोवाड का पडलं तुझं? का तुलाही आई नकोच होती? आई तू गप्प बसणार आहेस का जरा? तू फक्त मला गप्प बसवण्याचं काम कर. तुझे बाबा डायव्होर्स डायव्होर्स करून नाचत होते तेव्हा नाही तोंड उचकटलं तुझं ते? आलीस का तू पुन्हा मूळ पदावर? तुला काही मी सतत रडत बसलेली हवी आहे का? अरे पोटचा पोर आहेस पण वैद्यासारखा वागतोय सगळं. कुठे पडशे मी बाप सांग ना. देव बघत असतो कळलं ना. आईशी असं वागलास ना तर तुझं काहीही चांगलं होणार नाही. तुझ्या ताईचेच बघ आता काय हाल होतील ते. ताईचं काय? अरे आईशी उभा दावा पत्करला तिने, सावत्र असते म्हणून काय झालं. आईच आहे ना तिची, आईच म्हण कधी दुखू नये कळलं ना. सगळं इथेच भोगावं लागतं. तू गप्प बसणार आहेस का आई? मी कशाला गप्प बसू? ठीक आहे नको बसूस. हो बाबा आज ना खूप उशीर झाला हो, ऑफिसला निघता निघताच. हो ना त्यात ब्रेकफास्टसाठी आम्ही मध्ये थांबलो. मी येते ना संध्याकाळी येते, चालेल ना? पिंट्या वाट बघत होता माझी. ऐक गो, बरं संध्याकाळी भेटेल ना मला तेव्हा विचारते. हो बाबा सगळं छान आहे. बेबी आत्या त्या पण छान आहेत असं का विचारताय? माझ्याशी कशा आहेत म्हणजे? खरंच खरंच छान आहे सगळं. आपण आल्यावर बोलूया. हो बाय बाय. गुड मॉर्निंग. सर आलेत का? सकाळी सकाळी हा प्रश्न कसा असू शकतो? सर आलेत का ते सांग ना. त्याने काय होणार आहे? त्याच्यावर माझी मॉर्निंग गुड आहे की नाही ते ठरेल. एक तास झाला सला नाही येऊन. सत्यानाश. गीता म्हणजे काय? अगं मला अर्धा तास उशीर झालाय, जीव काढतील ते माझा आता. गीता स्वतः तासभर उशिरा येतात त्याचं काही नाही, स्टाफनी मात्र अर्धा तास पण उशिरा यायचं नाही. एक मिनिट हा सर, कधीच उशिरा येत नाही. कालच झाले होते एक तास 7 मिनिटं उशिरा. ते मेन ब्रांचला मीटिंग साठी गेले होते. तरी पण उशीर झालाच ना. अगं पण ते कामासाठी गेले होते ना. मग लवकर जायचं होतं ना.
ऑफिस उघडायला हवी की नाही तो माझा प्रॉब्लेम नाहीये. कमाल या गीता तुझी. तू बॉसची चमचेगिरी करणं बंद कर आणि आधी मला सांग की तू डब्यात काय आणलंस. मी ना आज पावभाजी आणली आहे. मी डबा नाही आणलाय आज. का? अग मला जरा उशीरच झाला. ओके नो प्रॉब्लेम, आपण माझा डबा खाऊया. त्याची काहीच गरज नाहीये. गीता मॅडम, तुम्हाला साहेबांनी बोलवलं. तुला दुसरा काही उद्योग नाहीये का नितीन? हेच माझं काम आहे. जा माझ्यासाठी चहा आण. साहेबांनी सांगितलंय तिला चहा द्यायच्या आधी माझ्याकडे पाठव. ओके. बॉस तुमची किनी काहीच बोलला नाही का तुझ्याशी? नाश्ताही नाही केला त्याने. तू विचारलंस का त्याला? मग काय म्हणाला तो? त्याने विचारलं जान्हवीने केला का नाश्ता म्हणून. जान्हवीने केला का असं विचारलं? मग तिने केलाच नव्हता ना नाश्ता. मग हा पण नको म्हणाला.